यूटीएल सोलार सोलार लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार। अजित पवार गट पाकिटमारांची टोळी, हिम्मत असेल तर नव्या चिन्हावर लढा, उमऱ्या चिन्ह आणि अजित पवारांवर बोलताना आव्हाडांची जीभ घसरली। अजित पवार तो बोलता था कि शरद पवार ने तुतारी मेरी, मेरी कोई दूसरा निशान ढूंढ लेता हूं और लड़ता हूं चुनाव। आव्हाडांच्या मेंदूला लकवा मारलाय, जितेंद्र आव्हाडच घरभेदी, आव्हाडांची कायदेशीर तक्रार करणार, रुपाली ठोंबरे पाटील यांचा इशारा। जितेंद्र आव्हाड योग्यच बोलले, दुसऱ्यांच्या गोष्टी चोरणं हे मर्दानगीचं लक्षण नाही, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याची अंबादास दानवेंकडून पाठराखण। पाकिटमार कुणाला म्हणताय, विचार करून शब्द वापरा, छगन भुजबळांचा जितेंद्र आव्हाडांना सल्ला। देशातील शांतता बिघडवणारे नथुरामचे औलाद, गांधींचा देश नथुरामच्या हातात जाऊ देणार नाही, मुंबईतील सभेत बोलताना जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। आव्हाडांच्या मनात विष, ते विषारी झालेत, आव्हाड संघावर बोलणार नाहीत तर त्यांना मतं पडणार नाही, बावनकुळेंची टीका। शरद पवारांना धक्का लागेल म्हणून तुम्ही सुप्रियाला निवडून दिलं, लोकसभेला तुम्ही त्यांना खुश केलं, आता विधानसभेला मला खुश करा, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन। बारामती आता सोपी राहिलेली नाही, अजित पवारांनी बारामतीकरांना केलेल्या आवाहनानंतर संजय राऊतांची टीका। अजित पवारांचे कुटुंब वगळता शरद पवारांच्या घरी दिवाळीसाठी नातेवाईक एकत्र, मात्र अजित पवार बारामती दौऱ्यावर, अजितदादा आज सुप्रिया सुळेंसोबत भाऊबीज करणार का, याकडे लक्ष। घरी बहिणी होत्या त्यांनी मला ओवाळलं, आता मला माझे पुढचे कार्यक्रम संपवायचे, भाऊबीजेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। निवडून येणाऱ्या जागांवरच उमेदवार देणार, जरांगेंकडून स्पष्ट, जरांगे संध्याकाळी 5 वाजता उमेदवार आणि मतदारसंघ घोषित करणार। 7 ते 8 ठिकाणी महाविकास आघाडीचे 2 उमेदवार, 2 दिवसात मार्ग काढू, पेण अलिबाग उरडवर चर्चा करू, पण सांगोलेच्या जागेवर आता चर्चा होणार नाही, संजय राऊतांकडून स्पष्ट। वनगा यांच्यानंतर पालघरमध्ये दुसरा महायुतीचा बंडखोर नॉट रिचेबल, वरिष्ठांकडून फोन येत असल्यानं भाजपचे अमित घोडा 2 दिवसांपासून नॉट रिचेबल, सूत्रांची माहिती। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस, बंडखोरी थांबवण्यासाठी महायुतीच्या 3 नेत्यांची रात्री वर्षावर बैठक, सूत्रांची माहिती। तर काँग्रेस नेतेही बंडखोर उमेदवारांशी फोनवरून चर्चा करणार। मुख्यमंत्री शिंदे आज प्रचाराचा नारळ फोडणार, कुर्ला नेहरू नगर आणि अंधेरी पूर्वेत शिंदे गटाची सभा, तर ठाकरे मंगळवारी अंबाबाईचं दर्शन घेऊन कोल्हापुरातून प्रचाराचा शुभारंभ करणार। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात बंडखोरीला सुरुवात, पवार गटाचे नेते अतुल देशमुख अपक्ष लढणार, खेड आळंदीतून चौरंगी लढतीचे संकेत। यूटीएल सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।